महाराष्ट्राचा जमीन घोटाळ्या प्रकरणी सध्या ईडी कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे गोरेगावमधील पत्राचाळा घोटाळा प्रकरणातच त्यांना हे समन्स बजावण्यात आले वर्षा राऊत यांच्या बँक खात्यामधून अनेक आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ईडीने केला असून वर्षा राऊतांची चौकशी करणार आहेत पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबाग मधील जमिनीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झालेले आहेत असा आरोप ईडीने केलाय त्यांनी याबाबत सेशन कोर्टातही कागदपत्रे सादर केली आहेत आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे त्यामुळे लवकरच वर्षा राऊत यांनाही ईडी कार्यालयात येऊन चौकशीला सामोरे जावे लागणार आहे दरम्यान चार जानेवारीला वर्षा राऊत यांची ईडीने चौकशी केली होती ती चौकशी पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित होती संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले आहेत का त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली होती ईडीच्या नोटीसीनंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितला होता